आकाशवाणी नागपूर, मेधा नांदेडकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. बळीराजाला कर्जमुक्त करण्यासाठी राज्य शासनानं अत्यंत सोपी सुलभ अशी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आणली असून बळीराजांनी घेतलेल्या कर्जाची मुद्दल आणि व्याज यांची थकीत रक्कम माफ करण्यासाठी 22,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचं वित्त आणि नियोजन मंत्री अजित पवार यांनी सांगितलं. आज राज्याचा सन 2020-21 वर्षाचा अर्थसंकल्प त्यांनी सादर केला तर विधानसभेत वित्त आणि नियोजन राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सादर केला. अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागामार्फत 6 महानगरपालिका क्षेत्रात प्रायोगिक तत्वावर 10 रुपयांमध्ये शिवभोजन थाळी उपलब्ध करून देण्यात येत आहे. या योजनेसाठी यावर्षी 150 कोटी रुपयांची तरतूद राज्याच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेला अर्थसंकल्प महानगरपालिकांच्या झोळीत निराशा टाकणाराच आहे. जुन्या सरकारच्याच योजनांना नवं लेबल लावण्यात आलं आहे अशी प्रतिक्रिया नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी दिली. नागपूर महानगरपालिकेचे नवे स्थायी समिती सभापती म्हणून भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक विजय झिलके यांची अविरोध निवड झाली. प्रादेशिक हवामान विज्ञान केंद्र नागपूरतर्फे उद्या हवामानाचं पूर्वानुमान आणि हवामानासंबंधी सेवा या विषयावर प्रादेशिक संमेलनाचं वनामती इथं आयोजन करण्यात आलं असून केंद्रीय रस्ते महामार्ग आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून उपस्थिती राहणार आहे. संपूर्ण भारतामधून भक्तांची मांदियाळी ठरणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील होळी रंगपंचमी सणानिमित्त साजरी होणारी सैलानी बाबा यात्रा यावर्षी कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे. विदर्भासह महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये आज अवकाळी पावसानं हजेरी लावली. त्यात चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी आणि नागभीड तालुक्यात दुपारी मुसळधार पाऊस झाला. हवामान विभागानं येत्या आठवड्यातही अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी वारा आणि पावसाची शक्यता आहे. त्यानुसार शेतकऱ्यांनी नियोजन करावं असं आवाहन करण्यात आलं आहे. सेवाग्राम गांधीजींची कर्मभूमी आणि प्रयोगभूमी राहिली आहे. बापूंनी जो विचार आणि कार्य केलं ते देशासाठी महत्वाचं होतं. राष्ट्र उत्थानासोबत त्यांनी प्राधान्य दिलं ते ग्रामीण उद्योगांना पूरक होतं. याच कल्पनेतून स्क्रॅपमधून गांधीजींचा 30 फुटांचा पूर्णाकृती पुतळा निर्माणाचं काम मुंबईचे JG स्कूल ऑफ आर्टचे विद्यार्थी सध्या करीत आहेत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. या आणि इतरही बातम्या ऐकण्यासाठी आपण आमच्या मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या YouTube चॅनलला सबस्क्राईब करू शकता. नमस्कार.